जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. देवगड जामसेंटे नगर पंचायत व देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड बीच फेस्टिवल अर्थात जल्लोष या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 29 ते 31 डिसेंबर या कालावधीत हा कार्यक्रम होणार असून आमदार नितेश पाणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष योगेश सांगोस्कर यांनी दिली. देवगड तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था दरवर्षी सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड बीच येथे जल्लोष या कार्यक्रमाचं आयोजन गेली 9 वर्षे करत आहे. या वर्षीपासून या कार्यक्रमामध्ये देवगड जामसंडे नगर पंचायतीनं देखील सहभाग घेतला असून हा कार्यक्रम देवगड जामसंडे नगर पंचायत व देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने केला जातोय. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शनिवारी 29 डिसेंबरला सायंकाळी 6:30 होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, नगरविकास विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी संतोष जिरगे, कोकण माती प्रतिष्ठानचे प्रकाश गायकवाड, देवगड तहसीलदार मारुती कांबळे, देवगड सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोळी, उद्योजक नंदुशेठ घाटे, जय बापर्डेकर, एकनाथ तेली, विनायक शेटपारकर, डॉक्टर अमोल तेली, संदीप साटम, पवन फायबर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शनिवारी 29 डिसेंबरला दुपारी 3:30 शालेय चित्रकला स्पर्धा, सायंकाळी 5 वाळूशिल्प प्रदर्शनाचे उद्घाटन, 5:30 आमदार नितेश राणे यांच्या हस्ते जल्लोष कार्यक्रमाचे उद्घाटन, रात्री 9 डायमंड ऑफ परफॉर्मिंग अकॅडमी मुंबई प्रस्तुत ब्युटी कॉन्टेस्ट मिस जल्लोष 2018 निलोफर खान प्रस्तुत डायमंड डान्स ग्रुप मुंबई यांचा डान्स धमाका आदी विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. तर रविवारी 30 डिसेंबरला सायंकाळी 5 पुष्परचना स्पर्धा, 6:30 स्थानिक नृत्याविष्कार, रात्री 9:30 स्वरजल्लोष ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमास सारेगमप विजेता जसराज जोशी उपस्थित राहणार आहे. सोमवारी 31 डिसेंबरला सायंकाळी 6:30 स्थानिक नृत्याविष्कार, रात्री 9:30 सेलिब्रिटी नाईट, झी युवा संगीत सम्राट रजनी फेम, जुईली जोगळेकर व स्टार प्लस व्हॉइस ऑफ इंडिया फेम रचित अग्रवाल यांचा कार्यक्रम, रात्री 12:00 जल्लोषपूर्ण फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचे स्वागत आदी कार्यक्रमांची रेलचेल 3 दिवस देवगड बीच येथे जल्लोष कार्यक्रमादरम्यान रंगणार असल्याची माहिती देवगड जामसंडे नगर पंचायत नगराध्यक्ष योगेश चांदूसकर यांनी दिली. देवगड जामसंडे नगर पंचायत व देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 29, 30, 31 असा जल्लोष पर्यटन महोत्सव ह्यावेळी आम्ही एकत्रित करत आहोत. देवगड व्यापारी पर्यटन संस्था ही मागील 9 वर्ष पर्यटन महोत्सव भरत आहे, पण प्रथमच ह्यावर्षी नगरपंचायतीने सुद्धा त्याच्यात सहभाग घेऊन ह्यावर्षी एक भव्य दिव्य असा महोत्सव आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण देवगडच्या पर्यटन वाढीसाठी हा महोत्सव आपण भरवत असून येणाऱ्या पर्यटकांना एका वेगळ्या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यात यावा ह्यासाठीच हा महोत्सवाचे आम्ही आयोजन करण्यात आलं आहे. 29 तारीखला दुपारपासून 3:30 शालेय चित्रकला वाळूस प्रदर्शनाचे उद्घाटन आणि त्यानंतर प्रमुख 6:30 संध्याकाळी आमदार नितेश राणे यांच्या शुभ हस्ते या पूर्णपणे महोत्सवाचं उद्घाटन समारंभ होणार आहे. त्यानंतर रात्री ब्युटी कॉन्टेस्ट हा एक कार्यक्रम असणार आहे जल्लोष 2018. दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 30 रोजी पुष्परचना स्पर्धा ही एक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर स्थानिक कलावंतांचा नृत्याविष्कार असेल आणि संध्याकाळी रात्री 9:00 ऑर्केस्ट्रा स्वर जल्लोष सारेगमप विजेते जसराज जोशी यांचा कार्यक्रम असेल. त्यानंतर सोमवारी 31 डिसेंबरला पहिले स्थानिक नृत्य आविष्कार असेल कारण स्थानिक लोकांना त्याचं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर रात्री सेलिब्रिटी नाईट जी युवा संगीत सम्राट जुईली जोगळेकर आणि स्टार प्लस व्हाईट ऑफ इंडिया प्रेम रचित अग्रवाल यांचा एक जल्लोष एक ऑर्केस्ट्रा असेल. त्यानिमित्ताने सगळे नगरसेवक
व्यापारी संस्थेचे सगळे कर्मचारी सॉरी अधिकारी आणि आमच्या नगरपंचायतीचे सगळे कर्मचारी अधिकारी आणि सर्व नगरसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण करत असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा आस्वाद घ्यावा एवढंच ह्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करत इच्छित.